नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आमदार शेखर निकम हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत। त्यांच्यावर टीका करणाऱ्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रताई चव्हाण यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि याचबरोबर यापुढे आमदारांवरील टीका सहन करणार नाही। त्यामुळे कोणी टीका केली तर याद राखा असा इशारा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। यावेळी प्रदेश युवक सचिव डॉक्टर राकेश साळके, पंचायत समिती सदस्य आणि युवा नेते बाबूशेठ साळवी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, युवती जिल्हा सचिव प्रणिती घाडगे, जयंत शिंदे, स्वप्नील शिंदे, मनोज जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वागत करतो। आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात। आता सुट्टी जाहीर झालेली, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इलेक्शन आहे, त्या इलेक्शनच्या संदर्भात एक 3-4 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली गेली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये चित्रताई चव्हाणांनी आमदार चिपळूण सर्वेश्वर विधानसभेचे आमदार शेखरजी निकम सर, तसेच माजी सभापती पूजाताई निकम यांच्यावर जो एकेरी भाषेत जे काही आरोप प्रत्यारोप केले ते फार चुकीचे आहेत आणि ते संघटनेला धरून नाही आहेत, त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम चित्रताईंचं निषेध करतो। आज तालुक्यामध्ये आमदार शेखर निकम एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। खरं तर एखाद्या माणसाला काम करण्यासाठी प्रोत्साहित करायचं सोडून त्याच्यावरती टीका टिप्पणी करून एक डॉमिनेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते आज या इथे पदाधिकारी पण आहेत, आमचे डॉक्टर साळके आहेत, योगेशजी शिर्के आहेत, युवती आहेत, जयंत शिंदे आहेत, स्वप्नील शिंदे आहेत, या इथे आज गेले 10 वर्ष आपल्याला आमदार नाही आहे आणि सगळ्यांनीच, वरिष्ठांनी असेल, युवक असतील, युवती असतील, फार अगदी तळागाळातले अगदी विरोधी पक्षातले पण लोकांनी आपल्याला मदत करून एक आमदार म्हणून, एक चांगला आमदार म्हणून आपल्याला दिलेला आहे। आणि खरं तर असं एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख करायला नाही पाहिजे। त्यांची जी काय अडचण होती ती त्यांनी वरिष्ठांजवळ मांडून त्या ह्याचं निरसन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेऊन अख्ख्या जी क्लिप आहे ती पूर्ण व्हायरल केली गेली आणि त्याचंच आम्हाला खूप वाईट वाटलं गेलं। म्हणून आज मी त्यांचा निषेध करतो। भविष्यात जर असं कोण शेखर निकमांवरती जर कोण वैयक्तिक शिंतोडे जर उडवत असेल तर ठीक आहे, आज आम्ही निषेध म्हणून केलेला आहे, पण त्याला आम्ही जाब पण विचारू शकतो तेवढे आम्ही सर्व सक्षम आहोत, एवढंच ह्या माध्यमातून सांगायचं आहे। राहिला प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे इलेक्शन आहे त्या दुसऱ्या दिवशी सरांनी सांगितलेलं आहे की ह्याचे सर्व अधिकार हे चोरगे सरांकडे दिले गेलेले आहेत। ठीक आहे, आम्हाला तिथे त्यावेळी ज्यावेळी सरांनी सांगितले तिथेच आमचा संपूर्ण विषयच थांबतो। सरांनी जे अधिकार दिले त्या तिथे विषयच संपतात। ठीक आहे, कुठे कुरबुरी नसतात, घर म्हटल्यानंतर कुरबुरी असतात, पण त्या ज्या कुरबुरी असतात त्या वरिष्ठां म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडे त्या मांडून त्या सॉल्व केल्या करायच्या असतात, पण त्या तिथे ह्या चित्रताईंनी काय केलेलं नाही। म्हणून आज आम्ही सर्वच योगीचे आहेत, हे सर्वच आम्ही मंडळी त्यांचा जाहीरपणे निषेध करतो। नमस्कार, मी डॉक्टर चाळके। बाबू शेठनी आत्ताच सांगितलं की चित्रताई चव्हाण महिला रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांनी जे वक्तव्य केलं होतं, थोडक्यात आपले जे आमदार आहेत विधानसभा चिपळूण संगमेश्वरचे शेखर सर आणि माजी सभापती पूजाताई निकम यांच्या विरोधात एकेरी शब्दाचा उल्लेख केला होता, त्याबद्दल प्रथमतः आम्ही सगळे युवक त्याचा निषेध करतो। यापुढे असं वक्तव्य जर ताईंकडून होत असेल तर त्याची दखल बाबू शेठनी आत्ताच सांगितली, त्याची दखल युवकांच्या वतीने घेतली जाईल। ताईंनी, मी ती क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला होता की शेखर सरांचा विजय हा महिलांच्यामुळे व महिलांनी काम केल्यामुळे झाला आहे।
ठीक आहे, ताईंनी चांगलं काम केलं आहे, त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे, पण मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की शेखर सरांचा विजय हा त्यांचा फक्त महिलांचा विजय नाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचं काम आहे. म्हणजे आम्ही युवक असो, युवती असो, महिला असो, बेसिकचे असो, सगळ्यांचं सांघिक काम आहे. आणि ते सांघिक काममुळे आज शेखर सरांचा विजय निश्चित झाला आहे. ताईंनी दुसरी देखील असे खंत मांडली की मी आज 35 वर्ष राजकारणामध्ये काम करते, मला कुठे संधी मिळत नाही आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझे वडील वयाच्या 21व्या वर्षापासून जेव्हा इंदिरा काँग्रेस होती त्यामध्ये कार्यरत होते. 21 वर्षापासून ते कार्यरत असताना नंतर आय काँग्रेसचं राष्ट्रवादीमध्ये रूपांतर झालं, तेव्हा रमेशभाईंबरोबर ते खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीमध्ये काम करत राहिले. जवळजवळ 55 वर्ष ते काम करत होते. 55 वर्षांनंतर त्यांना कुठे पंचायत समितीला काम करायची संधी मिळाली. ताईंची खंत आहे की मला कुठे संधी मिळत नाही. पदं ही ठराविक असतात आणि आपल्या पक्षाकडे पदं म्हटलं तर आपल्याकडे चांगले कार्यकर्ते भरपूर आहेत, तर संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही आहे. ताईंचा विचार ह्या भविष्यात पुढे कुठे ना कोणतरी करेल, पण ताईंनी जो एकेरी उल्लेख जो केला होता शेखर सरांच्या बाबतीत किंवा पूजा निकम यांच्या मॅडमच्या बाबतीत, त्याबद्दल आम्ही सगळे युवक निषेध करतो. ह्यापुढे जर असं कोण वक्तव्य करत असेल शेखर सरांच्या बाबतीत तर मी आताच सगळ्या युवकांच्या वतीने सांगतो की ह्याच्या पुढे जर वक्तव्य झालं तर त्याचा आम्ही दखल घेऊ आणि तीव्र निषेध करू. तालुका अध्यक्षांनी जे काय म्हणजे अजून तरी त्यांच्याशी ज्यावेळी मी फोनवरती चर्चा केली ती थोडीशी खंत घर म्हटल्यानंतर थोडीसे असणार, थोडीसे वादावादी थोडीशी असणार, त्याप्रमाणे त्यांची खंत जरी व्यक्त केली असली तरी त्यांचं जे आहे खंत त्याचं निरसन शेखर सर नक्की काढतील त्या ह्याच्यातून असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्या संदर्भात मी सरांचा पण ज्यावेळी बोलणं झालं माझं त्यावेळी जयंत शेठना मी स्वतः फोन केला होता की बघूया आपण हे करूया त्या ह्याच्यातून मार्ग काहीतरी निघेल असं आम्हाला वाटते खात्रीशीर. मी योगेश चंद्रकांत शिर्के, युवक जिल्हाध्यक्ष. प्रथम मी एक असा ठराव करू इच्छितो की जे पवार साहेबांचं धोरण आहे की प्रत्येकाला न्याय मिळावा, जसं महिलांसाठी त्यांनी आरक्षण उपलब्ध करून दिलं, तसं आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की युवक युवतींसाठी का होईना पण RDC बँक भले ती राष्ट्रवादीचीच बँक आहे असा विषय नाही, परंतु राष्ट्रवादीच्या माइंडेड किंवा त्या विचारधारेची लोकं त्यामध्ये आहेत. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की युवती म्हणून एक RDC बँकेवर संचालक पदासाठी उमेदवारी का होईना पण त्यांना एक संधी मिळाली, त्याबद्दल मी संपूर्ण जिल्ह्यातील युवक युवतींच्या यांच्या वतीने एक असा ठराव करू इच्छितो की एक अभिमानास्पद आमच्यासाठी सर्वांसाठी ही गोष्ट आहे. राहता राहिला विषय हा जो चित्रताई चव्हाण आमच्या मार्गदर्शक असतील किंवा ज्यांचे खताते असतील त्यांनी जी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर जे काही जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं, खरोखरच एक लाजिरवाणं आम्हाला तसं वाटलं की ज्यांना आम्ही हात धरून राजकारणात प्रवेश करावा असं वाटतो किंवा ज्यांच्याकडे बघून राजकारणात बरंचसं काम करायची इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्याकडूनच जर असं जर प्रकार घडत असेल तर खरोखरच युवकांनी यामध्ये राजकारणात एंट्री करावी का न करावी असे देखील काही प्रश्न या ठिकाणी तयार होतात. राहती राहिली दुसरी बाजू एक सांगायची अशी की जर हे असंच जर तुम्हाला काही मनात खंत किंवा खतखत होती तर ती तुम्ही जर खंत तुमच्या मनातील असती तर पक्ष स्टेशनकडे तुम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काही मार्ग निघाला असता, अशा काही गोष्टी घडल्या असतात तर नक्कीच हे वातावरण एवढं गडू झालं नसतं. परंतु आता एक नवीन वेगळं वातावरण असं तयार झालं की राजकारणात आपण जर काम करायचं असेल किंवा समाजकारणात जर एखादं काम करायचं असेल तर आपलेच आपले वरिष्ठ असतील की ज्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून बघतो त्यांच्याकडूनच आपल्या नेत्यांवरती जर टीका होत असेल, टीका टिप्पणी होत असेल तर खरोखरच यातून खूप वाईट वाटतं. आम्हाला देखील प्रेरणा मिळते, चित्रातही असू दे, जैन शेड असू दे, प्रत्येकजण आपापल्या कामात अग्रेसर असतात, आम्हाला त्यांच्याकडे बघून सुद्धा एक नवी ऊर्जा किंवा एक इच्छाशक्ती आहे की त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची मिळते. परंतु त्यांच्याबरोबर काम करत असता असताच की ज्यांच्याकडे एक पुढचा आदर्श आहे, एक भवितव्य युवकांचा आम्ही ज्यांना मानतो ते शेखर सरांवरती जर टीका होत असेल तर खरोखरच आम्हाला याच्यासारखं कुठलं लाजीरवाणं आम्हाला याविषयी वाटत नाही. माझी हात जोडून नम्र विनंती आहे पक्षश्रेष्ठीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना की आम्हाला जरी युवकांना काहीतरी करण्याची संधी आणि भविष्यात काहीतरी एक पक्ष संघटना पवारसाहेबांची विचार तळागाळापर्यंत पोचवायची जर इच्छा आम्हाला जी मनापासून आहे ती संपूर्ण जिल्ह्यात पसरवायची असेल, संपूर्ण कोकणात पसरवायची असेल तर शेखर सरांसारखेच नव्हे तर संपूर्ण राजकारणातील पळी
राष्ट्रवादीची फळी पवारसाहेबांची विचाराची जर व्हावी असे वाटत असेल तर कृपया आपले अंतर्गत मतभेद असतील तर कृपया त्यांनी लांब ठेवावी एवढीच एक प्रांजळ इच्छा करतो. तुमच्या जे काय मनातले प्रश्न असतील ते कृपया तुम्ही ज्येष्ठांकडे मांडा, ताईंजवळ सुप्रेताईंजवळ मांडा, पवारसाहेबांकडे मांडा, जयंत पाटील साहेब आहेत, अजित दादा आहेत, प्रत्येकजण आपल्यासाठी वेळ देण्यासाठी तयार आहे. आज सुद्धा एक छोटासा कार्यक्रम आहे, म्हणजे छोटा नाही म्हणता येणार, परंतु नगराध्यक्ष वागरचे पक्षप्रवेश करत आहेत. अजितदादांनी स्वतःहून वेळ दिला की येऊ दे, चांगली गोष्ट आहे, पक्ष संघटना वाढते. जर असेच काही प्रकार होत असतील तर तशीच आपल्याला नुसतं वागरच नाही तर जिल्ह्यातील 9 च्या 9 तालुक्यांमधली एक चांगली संघटना मजबूत करायची असेल तर कृपया सर्वांनी एक दिलाने एकजुटीने काम करूया. आणि ज्यांच्याकडे आदर्श बघतो असे कोकणातले एकमेव आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जे काम या जिल्ह्यामध्ये जे राबवलं त्याच्यामध्ये जी फळी तयार झाली ती फळी अजूनही टिकून आहे, ती मजबूत व्हावी, मजबूत राहावी म्हणून तुम्ही शेखर सर एकमेव आमदार जे जिल्ह्यातले ते एक आमदार आपल्या सर्व जिल्ह्यातमध्ये काम जिल्हाध्यक्ष जरी बाबाजीराव करत असले काम तरी सुद्धा सरांच्या माध्यमातून आपण या जिल्ह्यातले 1, 2, 3 असे 5 च्या 5 उमेदवार आपण निवडून आणण्यासाठी आपण एक संघ राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच अंतर्गत कुरबुरीपासून कृपया करून सर्वांनी लांब राहा एवढीच मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नमस्कार, मी प्रणिता शिवाजी घाडगे, राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव. आज आमच्या सर्वांच्या लाडक्या युवती जिल्हाध्यक्षा सौ दिशाताई दाभोळकर या उच्च शिक्षित आहेत, तसेच त्या जिल्हा परिषद सदस्यही आहेत. त्याच्यामुळे त्यांना कशी शासकीय कामं म्हणा किंवा प्रशासनाची पूर्णपूर्ण अशी माहिती आहे. आत्ताच त्यांनी RDC बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावरून आमच्या काही वरिष्ठांनी त्याच्या विरोधात परवा जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात शेखर सरांविरोधात किंवा पूजा मॅडम विरोधात जे काही शब्द वापरले, अपशब्द किंवा एकेरी शब्द वापरले ते खूप अपमानास्पद आहेत, कारण शेखर सरांना आम्ही प्रेरणास्थान मानतो. त्यांच्यासाठी मी आज पक्षात आहे, त्यांच्याकडे बघून मी आज पक्षात आलेली आहे. ते कुठेतरी चुकीचं आहे, आम्ही त्यांना आदर्श मानतो, आमचे वरिष्ठ आहेत, आम्ही त्यांच्या पालावरती पावलं ठेवून पुढे आलो आहे आज, पण ते कुठेतरी चुकीचं आहे असे आम्हाला वाटते. आणि दिशाताई जर निवडून आल्या तर ते एक युवतींसाठी चांगलं आहे, कारण कुठे आपल्याला शासकीय कामं असतील किंवा कुठली एखादी योजना राबवायची असेल तर त्याच्यात आर्थिकदृष्ट्या मदत होऊ शकते, कर्ज स्वरूपात का होईना ती युवतींसाठी फायदेशीर ठरू शकते. आणि दिशाताईला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.